दिल्लीतल्या फिरोज शहा कोटलावर रंगलेल्या लढतीत दिल्लीनं राजस्थानवर डकवत लुईस नियमानुसार 4 धावांनी विजय साकारत तिसऱ्या विजयाची नोंद केली. या लढतीत पावसानं व्यत्यय आणल्यामुळे 18 षटकांची लढत खेळवण्यात आली. मात्र या लढतीत पावसानं वारंवार अडथळा आणला. दिल्लीची फलंदाजी सुरू असताना 18 षटकात पुन्हा पावसाचा व्यत्यय आल्यामुळे 196 धावांवर खेळ थांबवण्यात आला. पावसामुळे राजस्थानला 12 षटकात 151 धावांचं लक्ष देण्यात आलं. लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानं 5 बाद 146 धावा केल्या. दिल्लीकडून पृथ्वी शॉनं 47, श्रेयस अय्यरनं 50 तर ऋषभ पंतनं 69 धावा केल्या. तर राजस्थानकडून जेस बटलरनं 67 आणि DRC शॉटनं 46 धावा केल्या. दिल्लीकडून ट्रेंट बाउटनं 2 गडी बाद केले. गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या चेन्नईचा आज कोलकाताशी सामना होणार आहे. चेन्नईनं 8 लढतीतील 6 लढती जिंकल्या असून 2 लढती गमावल्या आहेत. तर कोलकातानं आत्तापर्यंत खेळलेल्या 8 सामन्यांमधील 4 सामने जिंकलेत. 4 सामन्यांमध्ये पराभवाचं तोंड पाहावं लागले. ही लढत कोलकात्यातील इडन गार्डनवर रंगणार असल्यामुळे कोलकातासाठी ही दिलासादायक बाब आहे. कोलकात्याची भिस्त ही दिनेश कार्तिक, क्रिस लायन, आंद्रे रसेल, सुनील नरेन, कुलदीप यादव यांच्यावर असेल. तर सुसाट सुटलेल्या चेन्नईकडून महेंद्र सिंग धोनी, ड्रेन ब्रावो, अंबाती रायडू, सुरेश रैना, शेन वॉटसन यांच्याकडून तडाखेबंद फलंदाजीची, तर शार्दुल ठाकूर, इम्रान ताहिर, शेन वॉटसन आणि ड्रेन ब्रावोकडून गोलंदाजीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. या संदर्भात आपण अधिक चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आमचे एक विशेष क्रीडा प्रतिनिधी सुनंदन लेले आहेत. सुनंदन, एकंदरीत हा सगळा सामना बघितला आपण, तर दिल्लीसाठी आणि एकंदरीत हा सामना कसा होता, काय सांगता येईल, हा विजय कितपत महत्त्वाचा होता? विजय दिल्लीकरता महत्त्वाचा होता, कारण या सगळ्या ज्या टीम आहेत त्या तळात आहेत आणि एक एक मॅच जिंकायला आणि आपलं अस्तित्व टिकवायला, बँगलोर असू देत, राजस्थान असू देत, दिल्ली असू देत, हे आपलं अस्तित्व टिकवायला झगडत आहेत. आणि त्यामुळे जो सामना जिंकला दिल्लीने तो महत्त्वाचा होता. पावसाचा व्यत्यय आला आणि त्यामुळे मॅच कमी ओव्हरची झाली, पण काय रोमहर्षक सामना झाला आहे. शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगणारे असंख्य सामने झाले, पण त्याच्यातला हा वेगळा सामना होता, कारण बॅट्समन लोकांनी खरोखर धमाल उडवून दिली होती. पृथ्वी शॉच्या कामगिरीविषयी काय सांगता येईल सुनंदन? प्रत्येक सामन्यागणित त्याची कामगिरी सुधारत जातीये, एक्साइटिंग होतीये, कारण काल पृथ्वी शॉची सुरुवात आणि त्याच्याबरोबर श्रेयस अय्यरनी नंतर ऋषभ पंतबरोबर केलेली कामगिरी, हीच कामगिरी दिल्लीच्या विजयाला कारणीभूत ठरलेली आहे. कारण एवढ्या मोठ्या धावा त्यांनी उभारून ठेवल्या की त्याचा पाठलाग करताना राजस्थान संघाने किती जरी प्रयत्न केला तरी त्यांचा दम टिकला नाही. पृथ्वी शॉनी पहिल्या 2 सामन्यामध्ये थोडीशी घाई केली असं मला वाटतं. प्रत्येक बॉल तो मारायला जात होता. कालच्या मॅचमध्ये त्यांनी मोठे फटकेबाजी केली, पण थोडीशी समंजस बॅटिंग केली. आता त्याला T20 क्रिकेटचा खरा रस कळायला लागला आहे, खरं मर्म कळायला लागलं आहे. त्यामुळे पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत टॉप क्लास. सुनंदन, श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंतच्या कामगिरीविषयी पण आपण बोलायला हवं असं वाटतं. त्या दोघांनी, मग ऋषभ पंत हा वेगळा बॅट्समन आहे आणि तो जो गिरकी देतो शॉट मारताना तो कमरेतनं गिरकी देतो, त्यामुळे त्याच्या शॉटला वेगळ्या सातत्य राखू नये. दिल्लीकडनं कप्तान नसतानाही त्यांनी चांगल्या धावा केल्या, कप्तान झाल्यानंतर त्याच्या खेळाला वेगळी धार आलेली आहे. परंतु ऋषभ पंतचा कालचा खेळ हा फॅन्टास्टिक होता. त्याच्या फटक्यातली ताकद म्हणजे अक्षरशः विस्मयकारक होती. त्यांनी मारलेले ऑफसाईडला, लेग साईडला आणि त्याच्याबरोबर हवेत फटके मारताना हा फलंदाज दचकतच नाही. त्याला माहिती असतं बॉल कसा मारायचा आणि कुठं मारायचा. त्यामुळे ऋषभ पंत हा डेंजरस बॅट्समन आहे आणि पुढच्या काळामध्ये धोनीच्या नंतर विकेटकीपर म्हणून तो नक्की पुढे येईल, खास करून लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये. सुरेंद्र, आज चेन्नई आणि कोलकाताचा सामना होतोय, त्याविषयी तर बोलायलाच हवं. ज्या पद्धतीने चेन्नईच्या संघ काम करतोय, त्यांची जी कामगिरी सुरू आहे, त्यांचं कौतुक करावं तेवढं
थोडं आहे. हा सगळा करिश्मा धोनीचा आहे असं म्हणायचं. तो माणूसच कमाल आहे. त्याच्या हातामध्ये एक जादूची छडी आहे. ही जादूची छडी तो कॅप्टन म्हणून चालवतो तेव्हा संघाला यश मिळतं. परंतु जेव्हा तो कॅप्टन म्हणून चालवतो आणि त्याच्यानंतर त्याच्या हातातली बॅटसुद्धा तो गदेसारखी चालवतो तेव्हा चित्र बदलून जातं. गेल्या काही सामन्यांमध्ये धोनीची बॅट जबरदस्त बोलू लागलेली आहे. नेहमीची त्याची फटकेबाजी त्याला जमायला लागलेली आहे आणि त्याचा परिणाम आपण बघतोय. त्यामुळे हा करिश्मा धोनीचा आहे हे नाकारून चालणारच नाही. कारण चेन्नईनी सातत्य जे राखलं आहे खेळामध्ये सातत्य, विजयामध्ये सातत्य आणि शांतपणे प्लॅन करून तो एक्झिक्यूट करण्याकडे सातत्य, हे फक्त धोनीच करू शकतो. कोलकात्याची कामगिरी बघायला गेले तर आतापर्यंत 4 सामने जिंकलेत आणि 4 सामने गमावलेले आहेत कोलकात्यानं. हे आधीची ही खेळी बघता काय वाटतंय, कोलकाता उसळी मारण्याची क्षमता पुन्हा एकदा ठेवतो? अगदी नक्कीच. त्याचं कारण आहे की कलकत्त्याचा संघसुद्धा परिपूर्ण आहे. हा एकच संघ असा आहे की ज्यांच्याकडे टॉप क्लास स्पिनरची अक्षरशः रेलचेल आहे. सुनील नरीन आहे, पियुष चावला आहे आणि त्याच्याबरोबर कुलदीप यादव आहे. हे सगळेजण मिळून समोरच्या टीमला हैराण करून सोडतात. कारण आपण बघतो या स्पर्धे T20 स्पर्धेमध्ये की फास्ट बॉलर्सपेक्षा स्पिन बॉलर्स हे जास्त परिणाम साधत आहेत. आणि सुनील नरीनसारखा एक बॉलर असा आहे की तो बॉलिंगनी तर कमाल करतोच आणि नंतर येतो आणि तो बॅटिंगमध्येही कमाल करू शकतो. आणि त्याच्यानंतर सर्वात धोकेबाज बॅट्समन आणि तो म्हणजे आंद्रे रसेल, तो जर का सुटला तर तो समोरच्या टीमला उभं करून देत नाही. त्यामुळे हा संघ धोकादायक आहे. 4 मॅचेस तो अगदी हातातोंडाच्या गमवलेल्या आहेत, परंतु आजची मॅच म्हणजे फटाका आहे. सुनंदन, कोलकात्याचे आंद्रे रसेल, सुनील नरेन की मग चेन्नईचा ब्रावो की धोनी? मला वाटतं धोनी ह्या ज्या तू पेअर्स म्हणते त्यांना कोणाला उजवं डावं करता येत नाही. हे दो म्हणजे चारही खेळाडू जे आहेत ते चमकायची शक्यता आहेत. फक्त ते कधी आणि कसे चमकत आहेत आणि कितपत त्यांची कामगिरी ही संघाकरता मौल्यवान ठरते ह्याच्यावरती जय पराजय असतो. प्रत्येकजण जीव टाकत असतो. परंतु T20 खेळ असा आहे की दरवेळेला तुमच्या मनात असतं तसंच होतं असं नाही. कित्येक वेळेला हातातोंडाशी आलेला सामना निसटतो. 4 बॉल चांगले टाकले, 2 विकेट लवकर मिळाल्या, एखादा ब्रिलियंट रनआउट केला तरी सामन्याचा रोख पालटतो. परंतु आंद्रे रसेल हा अत्यंत धोकादायक फलंदाज आहे आणि मला वाटतं ब्रावोपेक्षा आत्ताच्या घडीला धोनी हा जास्त धोकादायक आहे. सुनंदन, धन्यवाद या संपूर्ण चर्चेसाठी. तर एकंदरीत आज कोलकाता आणि चेन्नईचा सामना कसा रंगतोय त्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कोणता संघ कितव्या स्थानी आहे त्यावर आता एक नजर टाकूयात. चेन्नई पहिल्या स्थानी आहे, हैदराबाद दुसऱ्या स्थानी, पंजाब तिसऱ्या स्थानी, कोलकाता चौथ्या स्थानी, बंगळुरू 5व्या स्थानी, दिल्ली 6व्या स्थानी, राजस्थान 7व्या स्थानी तर मुंबई 8व्या स्थानी आहे. जस्टिन लँगर यांची ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅटसाठी 4 वर्ष ते ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ क्रिकेट संघाला मार्गदर्शन करतील. डेरेन लेहमन यांच्याकडून 22 मे रोजी ते प्रशिक्षकपदाची सूत्र हाती घेतील. लँगर यांनी यापूर्वी 2009 ते 2011 पर्यंत ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचं सहाय्यक प्रशिक्षकपद सांभाळलंय. याखेरीज 2016 तिरंगी मालिका आणि 2017 श्रीलंकेविरुद्धच्या T20 मालिकेसाठी सुद्धा ते ऑस्ट्रेलिया संघाचे सहाय्यक प्रशिक्षक होते. लँगर यांनी ऑस्ट्रेलियाकडून 105 कसोटी 8 एकदिवसीय लढती खेळल्या असून कसोटीत 7,696 धावा केल्या आहेत. यामध्ये 23 षटकांचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी चेंडूशी छेडछाड केल्याच्या प्रकरणानंतर डेरेन लेहमन यांनी स्वतःहून प्रशिक्षकपदावरून दूर होत असल्याचं जाहीर केलं होतं. आता जस्टिन लँगर यांच्यासमोर ऑस्ट्रेलिया संघाला गमावलेली प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं आव्हान असेल. लँगर यांच्या कार्यकाळात 2 ऍशेस मालिका, 1 एकदिवसीय विश्वचषक आणि 1 T20 विश्वचषक खेळले जाणार आहेत. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.